वीज कंपन्यांच्या कामगार विरोधी घोरणाच्या निषेधार्थ आजपासून कोल्हापुरात वीज कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक पुकारलेली आहे. काळा फिती लावून आज त्यांनी निषेधही व्यक्त केलेला आहे. वीज कंपन्यांच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ आजपासून वीज कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली. कोल्हापुरात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीनं आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत काळ्या फिती लावत कामकाज सुरू ठेवलं. 16 ते 18 नोव्हेंबर हे 3 दिवस काळे दिवस म्हणून काळ्या फिती लावून काम केलं जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं जाणार असल्याची माहिती मिळते. कोल्हापूर महावितरणाच्या कोल्हापूर विभागातून सुमारे 800 पेक्षा अधिक कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आज सकाळपासून कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम सुरू ठेवलं आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या सर्वात मोठ्या वीज उद्योगातील आमच्या संघटनेने प्रशासनाला बदली धोरणाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी, जे शासनाचे परिपत्रक आहे त्याची अंमलबजावणीमध्येच घोळ आहे आणि त्या धोरणात तुम्ही जे प्रशासनाने जे धोरण ठरवलं आहे ते धोरणाची व्यवस्थितपणे त्याची मांडणी करावी आणि त्याचा अंमलबजावणी करावी यासाठी संघटनेनं मुख्य कार्यालय प्रकाशगड येथे एक धरणे आंदोलन धरलं होतं. त्यावेळा अध्यक्ष महावितरणचे आणि याच्यावरचे कार्यकारी संचालक यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली होती, त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन संघटनेला देण्यात आलं होतं. परंतु त्याची कुठल्याही प्रकारची त्यानंतर प्रशासनाकडून हालचाल दिसत नसल्याने आम्ही 16 ते 21 या कालावधीमध्ये काळ्या फिती लावून संपूर्ण महाराष्ट्रभर वर्कर्स फेडरेशनचे सर्व कार्यकर्ते या प्रशासनाच्या या ढिंबेपणाचा निषेध करत आहोत. त्यानंतर साखळी उपोषण करून बेमुदत आंदोलन छेडण्याचा आमचा मानस आहे. तर त्याची संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर वीज कर्मचारी महाराष्ट्र डेलिसिटी वर्कर्स फेडरेशनचे जे कार्यकर्ते आहेत ते या आंदोलनामध्ये काळा ड्रेस परिधान करून किंवा काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध सुरू केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.